कोविड-19 हा रोग जगभरात पसरत चालला असून 21 दशलक्षाहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे आणि तब्बल 7 लाख लोकांचे जीव गेले आहेत. या सगळ्यामध्ये शास्त्रज्ञ त्यांच्या लसीच्या शोधात कोणतीही कसर सोडत नाही आहेत. जिथे रशियाची स्पुटनिक 5 ही वॅक्सिन चर्चेत आली, तसंच भारतात साथीच्या आजारावर मात करण्यासाठी देशातील प्रथम लस कोवॅक्सिन पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीच्या प्राथमिक निष्कर्षात चांगले रिझल्ट दाखवतीये. PGI रोहतक येथील ट्रायलचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख अन्वेषक डॉक्टर सविता वर्मा यांनी स्पष्ट केलंय की लस मिळालेल्या स्वयंसेवकांमध्ये कोणतीही प्रतिकूल घटना पाहिली गेली नाहीये आणि कोवॅक्सिन हे सुरक्षित आहे. मीडियाच्या रिपोर्ट्सच्या मते या चाचणीचे प्राथमिक रिझल्ट्सच्या अनुसार ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. हैदराबाद येथील फार्मा कंपनी, भारत बायोटेक, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे यांनी एकत्रित केलेल्या कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी ही देशातील 12 वैद्यकीय संस्थांमध्ये सुरू केली गेली आहे. एम्स दिल्ली, पटना, रोहतकमधील मेडिकल सायन्सची पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आणि नागपुरातील गिलुरकर हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यापैकी काही वैद्यकीय संस्था आहेत जिथे मानवी चाचणी सुरू करण्यात आली आहे. कोवॅक्सिनचा पहिलं ट्रायल. प्रीक्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस प्राण्यांवर सुरक्षित आढळल्यानंतर कोवॅक्सिनने जुलै महिन्यात क्लिनिकल मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश केला. ऑगस्टच्या अखेरीस या चाचणीचा निकाल येणार आहे. भारताची पहिली कोविड-19 लस सध्या 5,375 लोकांवर वापरण्यात येत आहे जे 18 ते 55 वर्ष वयोगटातील आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार नाही आहेत. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी. मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून ही चाचणी 750 लोकांवर केली जाईल जे 12 ते 65 वयोगटातील असतील. पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे, तर दुसऱ्या टप्प्यात त्याच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती गोळा केली जाईल. या लसीचा काही दुष्परिणाम आहे की नाही हे सुद्धा तपासलं जाईल. आधीच्या चाचण्यांमध्ये जर लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं कन्फर्म झालं तर कोवॅक्सिनच्या फेज 3 क्लिनिकल चाचणीला सुरुवात होईल. विकास प्रक्रिया. कोवॅक्सिनचा निष्क्रिय भाग NIV ने हैदराबादच्या जिनोम व्हॅली येथे असलेल्या हाय कंटेनमेंट फॅसिलिटीमध्ये वेगळा ठेवला आणि ICMRने तो आपल्या ताब्यात घेतला. त्या वेगळ्या ठेवलेल्या भागाच्या आधारे भारत बायोटेकने 40 दिवसांच्या आत लशींचा पहिला सेट बनवला. या प्रोसिजरनंतरच प्रीक्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच अशाच व्हिडिओजसाठी लोकमत ऑक्सिजन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा. पाहत रहा लोकमत.com. रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.